दारू भराची मक्षा हां का दारू भराची नंतरीला पाजाची राखण ठोला गाईस तुम्ही कसे सर्व मजा आहेत ना मजा रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन मध्ये स्वागत तुमच्या हक्का जागे गोष्टींवरती आता बघ काय चाललं आपण आता पिंपलाज लाकू पिंपलाज चाललं जत्रेला ना जियांस नाव गेलं पुढं तर का आमचेच ब्लॉग चालू आहे तिथं बघ बघ ते बोला आली नव्हती ना म्हणून बघते का तू तर आता आपण डायरेक्ट जाऊया पिंपलाजला आंटी आणि जियांस पण तिकडेच आहे आणि अंकल वगैरे निघले अंकल बघ आता आम्ही पोहोचलोय ओवी कुठे गेली तू जत्रन पप्पांनी पैसे दिले का नाही बघा आमची दीदी पण आहे दीदी बघा आमचा चायना पण आहे चायना मामा बरे आहेत ना मामा थँक्यू पप्पांनी पैसे कर दिले तुला बाबांनी दिलेले का पैसे हा तू किती वेळेला गेली तू जत्रेत एकदा खोटे दादा सांगते पक्के वेळेला गेल ती हा पैसे काय तुझं चायना ए कंदा पिते कर तू कंदा पिते का मस्त चट लागले वाटत अंड्याची बाबू बस बाबू सर 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 त्याला सर 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 चालेल तो मस्त चालते बघ 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 मोठा 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 ये मोठा हो मोठा मोठा हो ओ मोठा हो तर आता आम्ही चाललो जत्रेत बघा आंटी पण आहे ना आमची दीदी पण आहे दीदी चलो आपण जत्रेन जाओ दीदी कुठे गेली जियांज चल येते तू चला आपण जाऊया जत्रात घंटे घंटे बजे का ₹50 तुझा इच्छार कस आहे बघता जाय थांबते ओय जतले तरी नाही बा अंकल गेलते का उपट भीतीने ना वाटत नाही ना अंडे घाबरशील नाही ना नक्की ग फायनली एक घंट्यानंतर आम्ही बसलो इकडे बघा लाईन बघा किती मोठी आहे काहीच नाही विप्लाची जत्रा भरली नाही काही लेडबीट नाही आलो आता किती 11 वाजले ना बघा आम्हाला याच मध्ये 1 घंटा लागले तर याच्यात बसायला अजून 1 घंटा लागेल
मजाच नाही रे, दिव्याच्या पण आम्ही मजा करू होती, मजा नाही काही सगळ्यात. आता आम्ही चाललोय का, मम्मी सांगितले बोरा घेतल्या. होई तुम्ही काय घेतला? बाटले दारूच्या. अरे कंचे कलम चालले आम्हाला. तर गाईज आता मी जस्ट घरी बसलोय, तर आता आम्ही चाललोय घाबावर जेवायला. आम्ही चौघ जण, आता मी मस्त फ्रेश होणार जत्रेतून तिथे घामाघम घामाघम, ते जरा ऑलमोस्ट वेगळं वाटतं, तर आता मी मस्त फ्रेश होईल. त्यानंतर मी मस्त धाब्यावरती आम्ही चौघ जण आहोत, बरेच दिवसातून जेवायला जाऊ. तर आता आपण तिकडे जाऊ. आम्ही आता इकडे पोहोचलेलो आहोत धाब्यावरती. तर मम्मीने आज जेवायला नाही बनवला, कारण की आता आमचं शॉपिंग चालू आहे लग्नाची. आत्याच्या मुलीचा साखर पुडा झालाच होता, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कशी आवडली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि लग्नाची शॉपिंग पण चालू आहे. आता दिलीचा लग्न आहे, तर रुची दिदीचा पण आहे, विधी दिदीचा पण लग्न आहे, दोघांचं एकत्रच आहे. तर आता ते लग्नाची पूर्ण शॉपिंग आज पण आम्ही गेलेलो भिवंडीला, खूप ऊन वगैरे. त्याच्यानंतर आज मम्मीने जेवायलाच नाही बनवला. आणि पप्पा पण आज ऑफिसवरून लवकर आले. आज कशी सुट्टी भेटली लवकर ऑफिसवरून? ऑफिसवरून आज लवकर सुट्टी भेटली. तुला कपडे घ्यायचे होते ना म्हणून लवकर आलो. तर मला तुम्ही कपडे कधीच घेतले, माझी शॉपिंग झाली आहे. मम्मीची, पप्पाची आणि भाऊची तिघांची शॉपिंग बाकी आहे, तरी माझी थोडीशी शॉपिंग बाकी आहे. तर आता आपण डायरेक्ट भाऊवाल्यावरती भेटूया, आणि भाऊला पण थोडासा त्रास देऊया. तर काय बघ, आता आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे 7-8 महिन्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसले आहोत. आता भाऊ आहे शॉपवरती, भाऊ येणार आहे, तिथं काम आहे. बघा मम्मी आहेत, मग खूप दिवसानंतर आलो ना. हो पप्पा पण आहेत, म्हणजे आम्हाला जास्त एकत्र, म्हणजे आम्ही जेवतो कधी कधी, मी पण लवकर जेवतो. म्हणजे आम्ही आता किती आपण कधी बसले लास्ट टाईम? वर्ष झाला ना, वर्ष झालं म्हणजे एकत्र जेवला. आम्हाला टाईम नाही भेटत, आज आम्ही एकत्र बसलो कारण की आता लग्न पण आहे, त्यामुळे म्हणजे आज आम्ही एकत्र बसलो. आणि पप्पाकडून पार्टी पण घ्यायची बाकी होती, नाही का? मी पार्टी, दोन पार्ट्या बाकी होत्या, आता अजून एक पार्टी बाकी आहे. करून अजून एक पार्टी करू, बड्डे झाला ना. तर आता भाऊ येईल आता 10-15 मिनटात. आता सध्या आम्ही नॉर्मलीच खायला मागवले. मीच एकटं नॉनव्हेज आहे, मम्मीचा नॉनव्हेज आहे. नाही, मी सॉरी, मी नॉनव्हेज आहे, मम्मीचा व्हेज आहे. तुला काय मागवलं तुम्ही जेवायला? क्रिस्पी. मम्मी सॅलेड थोडा नॉर्मल, नॉर्मलच जास्त नाही, कारण की खाऊ नये. आणि काही तुम्हाला मी एक सांगायचं विसरलो की बरेचसे असे लोक म्हणजे बोलतात, ते म्हणजे कॉमेंट्स वगैरे काही करत नाही. म्हणजे आता मी त्यांची व्यक्तींची नाव नाही घेणार, त्यावेळी असे बोलतात की म्हणजे इथे व्हिडिओमध्ये दिसत नाही, व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर मी जास्त दिसलो तर समोरची व्यक्ती एंटरटेनमेंट करते, काय बोलते, तर तुम्ही तुम्हाला मी कसं दाखवणार ते. तर मीच दिसलो तर बाकीचे जे एन्जॉयमेंट आहे ते पण तुम्हाला दिसलंच पाहिजे ना. आणि म्हणजे आई आणि मी एकदम अशी फ्रील आहोत. आम्ही असं काय नाही का, आम्ही म्हणजे मुद्दामून कॉन्टेंट बनवतो, जे आमचे डेली रुटीन्स असतात तेच, म्हणजे आम्ही जे खरं आहे तेच दाखवतो, असं काही दाखवत नाही दुसरं वगैरे काही. आणि असे पण बोलतात की म्हणजे जे आम्ही आई आणि जे आम्ही करतो, आता ज्या गेलीवली पण आई नाचत होती, अशी म्हणजे नावच घ्यायचीच नाही मला, असे बोलत होती का बोलते त्यांना, म्हणजे काय असं वेगळं वाटत नाही आहे का? तर आता आमची आई एकदम फ्रीली आहे आणि मी पण एकदम फ्रीली आहे, तर आम्हाला काय असं वाटत नाही. तर मला एकच बोलायचं आहे, आता जे बोलतात ना काही पुढे जायसाठी लोकं काय पण करतात, म्हणजे आपण जर पुढे जात असेल ना तर लोकं काही पण करू शकत त्या व्यक्तीला मागे घेतण्यासाठी. मला हेच बोलायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की माझे ब्लॉग्स कसे असतात, मी तर दिसतो का नाही, तुम्हीच मला सांगा नक्की. म्हणजे त्यांना पण असं वाटेल का मी खरं बोलतो का खोटे बोलतो आहे. म्हणजे असं काहीच नाही, आम्ही एकदम फ्रीली आहोत आमच्या घरातले. पण मम्मी आपल्याला, मम्मी पण इथेच बसले, पप्पा पण इथंच बसल्यात. म्हणजे मला घरातल्याचा पण खूप सपोर्ट आहे, भाऊचा पण सपोर्ट आहे आणि मम्मीचा पण सपोर्ट आहे. तर म्हणजे असं तर लाज वाटतच नाही, म्हणजे जर काही असं वाटलंच असतं तर. म्हणजे आता मी दिसलो, म्हणजे आता जर पब्लिकमध्ये, तुम्हाला पण माहिती आहे पब्लिकमध्ये कॅमेरा पकडणं म्हणजे काय आहे, तुम्हाला पण माहिती आहे कसं वाटतं तुम्ही. तर तसं मी तर काहीच बोलणार नाही, जर तुम्हाला जास्तच काही वाटत असेल मी जास्त बोललो त्यासाठी सॉरी. तर आता आपण डायरेक्ट जेवूया, तर जास्तच बोललो मी. असंही एक म्हणजे अजून 3 बाकी, 4 मी लिहिलो तुमचा. तर का माझी फेवरेट डिश आलेली आहे पहाडी कबाब. तुम्ही पण सर्वजण खायला आहे का मम्मी समोर व्हेज? कसं वाटतं तुम्हाला व्हेज खाऊन? तर मम्मी सगळे प्लॅन काय केले का? आता किती वाजले?
11 वाजून 40 मिनिटं झाल्यात, म्हणजे 20 मिनिटं वेज स्टार्टर खाणार, त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर नॉनव्हेज खाणार. आयडिया भारी आहे तुमची. मग आता हे तर मीच खाणार एकटा यांना पटापट, कारण की मग लॉस माझा होते ना याच्यात. तर ते भाऊ वाजून येला नाही, भाऊ 2 मिनिटात येईल. म्हणजे आयडिया बघा ना, 20 मिनिटामध्ये थांबून नॉनव्हेज खायचा. तर बघा आता भाऊ आलेला आहे. एवढा टाइम तुला काम म्हणजे तर बिझनेसमॅन झाले ना, म्हणजे कसं काम असतं, 12-12 रुपये काम करत असतो जर सेट झाले तर. हे बा नॉनव्हेज, हे बा इकडे बा इकडे बा इकडे बा इकडे बा. 20 मिनिटं लागतो तुम्ही खायला होती. तू नॉनव्हेज खातो का? नाही. पप्पाला कधी पाठवले होते बाकी? काय विचार आहे तुमचा? 2 ने 3 माझा चार होत्या. ही कर ही पार्टी म्हणजे तुम्हाला एकदम फुल एन्जॉय मी फ्रायडेला देईन. 14 तारखेला पाहिजे. व्हॉट आयडिया. म्हणजे लग्न दिवशी सांगा पार्टी. हळदीच्या दिवशी. हळदीच्या दिवशी पार्टी. तुझा काय म्हणणं आहे याच्यावरती? हळदीच्या दिवशी पार्टी काय म्हणणं? काय नाही मग म्हणणं काय? असं पार्टी देणार आहे बोलण्यात नुकसान आहे तर आपलं ना. मग खर्च तुम्ही करणार ना चांगला? गाडी कुठली बुक करायची? गाडी बिडी ना, पैसे नाही. अरे आवडा अख्खा दिवस पैसे कमवते शेट तू बाबा. गाडी आपल्या जुनी बैलगाडी आहे, तुला बिना पेट्रोलची गाडी. काय बोलाव आता मिनी सांगा तुम्हीच काय बोलाव. बैलगाडी सोबल मला बैलगाडी. बैलगाडी आमच्या मथुरला सोबल. सौरभला दिवेवाला मथुर आमचा फॅन आहे. सौरभ हो मथुरचा भाऊ. तर आता भाऊचा वेजच खात आहेत. आता 20 मिनिटात चांगली नॉनव्हेज खाऊ. ते बघा भाऊचा मस्त बिचाराला र खाते का? जे खाते का? बघा सगळे 0-0 झाले. 12 वाजले तर घाई बघा खायची संपला पण लगेच. हां एक पीस ठेवलं तुम्ही मोजून मला ना तू पाठव. मम्मी किती पीस ठेवली खरा खरा सांग. मी खरं खरं सांग मला सापीस होतो मजून. गजब बेइज्जती है. आखे तो डिश मध्ये सापीस येत ना? 8 पीस येतात. मी दोनच पीस खालत. किती वाजले हे बघा? 3 मिनिटात इकडे बघा लगेच साप साफ सफाई. अरे फास आवडी काही. तर आता आमचा मेन कोर्स यायचा बाकी आहे. आता सगळी मम्मी तू पण नॉनव्हेज खाशील ना? मम्मी पण नॉनव्हेज. सगळी नॉनव्हेजच खाऊ. तर पहिलेच प्लॅन करायचा ना, जर थांबलो असतो आपण सगळा नॉनव्हेजच खाला असता. प्लॅनच नाही तुमचे काय करणार? मी लेट आलो म्हणून नॉनव्हेज सगळं आवरायला घरी असतो का? तरी जेवायला बनवायला टाईम नाही लागत घरात. नॉनसेन्स. तर बघा नेहमीप्रमाणे मनात लेग पीस येतं. भाऊला काही भेटत नाही. मेरू काही देतोय ना भाई तू लेग पीस? मी छोटा आहे म्हणून मला छोटाच लेग पीस दिली. आता काय बोलणार? तर मी छोटाच येतं काय बोलणार? मला मोठा करूनच द्या. तर बघा आता सगळेजण जेवतायत. तुम्ही पण सगळेजण जेवायला आहे. तर गाईज आता आमचा जेवण वगैरे सगळं झालेला आहे. तर आता आम्ही चाललो घरी. आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का आजचा व्लॉग कसा वाटला. तर काही आजचा व्लॉग मी देत करतो. आय होप तुम्हाला व्लॉग आला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टाटा काहीच.